नमस्कार, मी गणेश गायकवाड, आपल्या सर्वांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सध्या मी कसबा मतदारसंघातील महात्मा फुले मार्केटमध्ये उभा आहे आणि आपल्याला सगळ्याला माहीत आहे की 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामाची प्रतिष्ठापना झालेली आहे. खरं तर आता भाजप राम मंदिराचा जो काही मुद्दा आहे त्याचं भांडवल करत मताचा जो काही टक्का आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि कसबा जो मतदारसंघ आहे तो विशेषतः हिंदुत्वादी मतदारसंघ आहे अशा पद्धतीची जी काही चर्चा आहे ती गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. मात्र गेल्या जी काही पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपला धक्का देत, हिंदुत्वाला धक्का देत डायरेक्ट या ठिकाणी काँग्रेसचे रवींद्र दंगेकर जे काय आहेत ते या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. मात्र आता राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेनंतर कसब्यामधला जो काही मतदार आहे तो कशा पद्धतीने विचार करतोय, तो हिंदुत्वाकडे परत झुकतोय का, आणि या ठिकाणी काँग्रेसकडून जा इथली जी काही सध्याची काही आमदारकी आहे ती जाऊन पुन्हा भाजपकडे जाते का, इथल्या मतदारांचं माइंडसेट नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या मी कसबा मतदारसंघामध्ये आहे आणि महात्मा फुले हे जे काही मार्केट आहे त्या ठिकाणी काही लोकांच्या आपण प्रतिक्रिया घेऊन एकंदरीत इथली परिस्थिती काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. नमस्कार. नाव? माणिक गोडे. इथले का? प्रॉपर इथल्याच. इथलाच. बरं, आता इथले आमदार कोण आहेत माहीत आहेत का? दंगेकर. दंगेकर. कसं आहे त्यांचं काम? चांगलं आहे. चांगलं आहे. बरं, आता ते भाजपनं राम मंदिर बांधलंय की मग कसं करायचं? भाजपला मतदान करायचं का काँग्रेसलाच करणार तुम्ही? दोघांना कोणालाही करायचं? दोघांनाही करायचं. बरं, अजून काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून ह्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेऊया. ज्यांनी कोणी राम मंदिर बांधलं असेल ना, केलं असेल, त्यांनाच मतं द्यायची सगळ्यांनी. अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रातच नाही का, राम मंदिरासारखं असं कार्य इथून मागे कधीच कोणी काही केलेलं नाही. मग आता केलं, मग पण त्यांना द्यायलाच पाहिजे ना मत. आता खरं तर हे जे काय राम मंदिर आहे ते भाजपनं केलंय आणि तुमच्या मतदारसंघाचा आमदार जे काही ते रवींद्र दंगेकर ते काँग्रेसचे आहेत, मग तुम्ही आता रवींद्र दंगेकरला मतदान देणार का भाजपला मतदान देणार? आता बघ, हा प्रश्न तुम्ही आता झाला. ऐका, राम मंदिराचं पण बरोबर आहे आणि दंगेकर साहेबांचं पण बरोबर आहे. मग आता हे लोकांचं आता जरा छलबिछल होणार की कोणाला काय करावं, कोणाला काय मत द्यावं वगैरे असं. नमस्कार. नमस्कार. काय नाव? सचिन कुलट. सचिन कुलट. बरं, ते राम मंदिर झालंय आता, हां, तर त्याचा काय फायदा होईल वाटतंय का भाजपला? नाही, फायदा तर होणारच ना त्याला. फायदा लोकांचे श्रद्धास्थान आहे राम. बरं, श्रद्धास्थान. हो, मग का होणार? तीन मतदारसंघाचा अवघड झाली. रवींद्र दंगेकर आमदार आहेत, मग आता भाजपला जर फायदा झाला तर रवींद्र दंगेकर पडतील काय? नाही, मंदिराचं पण आहे पण काम पण बोलत ना, त्यांचं काम असेल तर ते पुढे पुढच्या टर्मला पण निवडून येणार. पण काम महत्वाचं आहे का राम मंदिर महत्वाचं आहे? तसं काम महत्वाचं आहे. काम महत्वाचं आहे. राम आपलं एक श्रद्धेचं श्रद्धास्थान आहे आणि काम नाही केलं तर पुढे काय उपयोगच नाही ना. रवींद्र दंगेकरांचं काय होईल आता येणार निवडणुकीत? त्यांचं आता या वर्षी आता या टर्मचं काम आता सगळ्यांच्या कानातून ऐक म्हणजे तोंडून ऐकतोच आहे की काम चांगलं आहे तर त्यांना काय तोटा नाही होणार. त्या तोटा नाही होणार. अशा पद्धतीच्या काही प्रतिक्रिया ज्या आहेत ते या मतदारसंघातून येत आहेत. आणि अजून काय नागरिक आपल्यासोबत आहेत का? का नमस्ते. नाव? राजू गावडे. तुम्ही कुठले प्रॉपर? शिरवळचे. शिरवळचे. मंडळ गाळ आहे. हां, गाळ आहे. मंडळ मंडळीत गाळ आहे. होय, मग तुमचा मतदारसंघ कुठला? आमच्या बेबीवाडी. बेबीवाडी. बरं, आता मला इथलं सांगा, ते भाजपनं राम मंदिर जे केलं आहे त्याचा काय फायदा होईल का भाजपला मतदानासाठी? आता त्या भाजपने असं केलेलं आहे त्यांचा फायदा व्हायसाठी त्यांनी राम मंदिर लवकर उद्घाटन केलं आहे. काय सांगताय? मग अजून सर काय? बरं, तुम्ही रवींद्र दहेंकरांचं नाव ऐकलंय? हो, ऐकलंय. ही जर कसब्याचा जर विचार केला तर ही तर हिंदुत्ववादी म्हणजे सगळे हिंदुत्ववादी मतदार आहेत असं सगळे भाजप म्हणतं नेहमी. तर मग आता राम मंदिर झालंय त्यामुळे रवींद्र दहेंकरांना काय तोटा होईल का? आता त्यांचा माणूस उभा केला तर एकंदर त्यांना तोटा होईल ना. तर रवींद्र दहेंकर चांगलाच माणूस आहे. बरं, काम महत्वाचं आहे लोकांचं की राम मंदिर महत्वाचं आहे? कामं करायला पाहिजे. राम मंदिर महत्वाचं आहे, कामं करायला पाहिजे. लोकांचे विचार सगळे घेऊनच चालायला पाहिजे पुढं. राम आता नुसतं आपल्या इलेक्शनला मतं घ्यायचे नंतर काम करायचे नाही, त्याचा काय फायदा नाही. त्याचा काय फायदा नाही. राम मंदिराबरोबर काम पण झालं पाहिजे. हो, नमस्ते. नमस्ते. नाव? भालचंद्र रामचंद्र वझे. वझे. बरं, आता भाजपनं राम मंदिर जे केलंय त्याचा काय भाजपला मतदानासाठी उपयोग होईल वाटतंय का? होईल 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 उपयोग नक्की होईल. बरं, तुमच्या आमदार भाजप येणार? भाजप येणार. अरे, तुमचे आमदार कोण आहेत?
आता आत्ता दंगे याच्या आधी किती बापड होते. बरोबर आहे. ते बापड आमचे घरातलेच घरातलेच. बरं, आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये रवींद्र दंगेकरांना भाजप टक्कर देईल असं वाटतं का? इथं वाटतंय. बरं, पण कसं कसबापेठेतनं ते दंगे लागले, म्हणजे कसबापेठेमध्ये सगळं भाजपच होतो. बरोबर, भाजपच नाही करणार. तरी पण दंगेकर लागले इथं भाजपासून सुद्धा. आता भाजपनं उमेदवार कोण द्यायला पाहिजे? आता तसं सांगता येणार नाव. आमच्या मते तर विजय काय होतं. बरं, पण सांगता तर येत नाही, ते काय सांगता येत नाही कोणाचं काय करतील ते. राम मंदिराचा नक्की फायदा होईल. हा, नक्की फायदा होणार भाजपला. रवींद्र दंगेकरांना अडचणीच आहे. अडचणी नाही, ते पण करतील काय ते, पण नक्की भाजपकडनं जाणार आहे. भाजपकडनं जाईल. ठीक आहे. अजून काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ओ नमस्कार. 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 काय नाव? महेंद्रसिंग परदेशी. परदेशी. बरं, ठीक आहे. जे काय आता राम मंदिर झालंय अयोध्येला, त्याचा काय फायदा होईल वाटतं का तुम्हाला मतदानासाठी भाजपला? हा, भाजपला होणार. होईल. हा, त्याच्यासाठीच केलंय त्यांनी. हो. आणि बाकी दुसरं काय, काहीतरी इश्यू करायचा आणि लोकांकडे मत मागायचे. बरं, कसब्याचा आमदार कोण आहे माहिती का तुम्हाला? हा, दंगेकर. रवींद्र दंगेकर. रवींद्र दंगेकरांना राम मंदिराचा काय तोटा होईल का या मतदारसंघात? नाही, त्याला नाही होणार. कसं काय? आणि तिकडं यायचेच जास्त आहेत वगैरे. दंगेकरांनी काम केलेलं ना तिथं. रवींद्र दंगेकरांनी काम केलं. काम केलेलं. म्हणजे राम मंदिर जर झालं असलं तरी काय तोटा व्हायचं नाही दंगेकरांना? नाही नाही होणार तोटा. नाही तोटा होणार. नाही होणार. होय मावशी, काय वाटतंय तुम्हाला राम मंदिर झालंय आता? चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. चांगलंच आहे. चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे. पण राम मंदिराच्या आडून जे काय राजकारण चालू आहे ते म्हणजे कसं आहे माहिती आहे का? राजकारण न करणार करता केलं तर चांगली गोष्ट आहे. हिंदू झाल्या लोकांसाठी चांगली गोष्ट. चांगली गोष्ट आहे. राजकारण झालं पाहिजे. राजकारण नाही झालं पाहिजे. कारण राम काय सर्वांचंच आहे. फक्त त्यांचाच आहे असं काय नाही. भाजपचं आहे असं काय नाही. सगळ्या प्रत्येक माणसाचं राम आहे. प्रत्येक माणसाचं राम आहे. ठीक ठीक आहे. अजून काही नागरिक आहेत त्यांना भेटूया. आणि एकंदरीतच ह्या मतदारसंघाचा जो काय कौल आहे तो आपण या निमित्तानं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. काय होई? लाल भोपळा होय. बरं, आता भाजपनं राम मंदिर केलंय, त्याचा काय फायदा होईल का भाजपला मतदानात? राम तर पहिल्यापासून येते. भाजपचा राम नाही, सर्वांचा राम आहे. सर्वांचा राम आहे ना. भाजपच आहे का? त्यांना वाटतं की आमचाच आहे भाजपवाल्यांना. त्यांना वाटून दे की पण राम हा सर्वांचाच आहे ना. बरोबर. राम कोणाची इष्टच नाही आहे. राम हा देव आहे. बरोबर. रामामुळं तर आपण सर्व आहेत ना. बरोबर. आणि पहिल्यापासून आपण रामाला मानतोच की मी आत्ता घरनं रामाची पूजा करून आलो. मी रोज पूजा करतो, आज नाही पूजा करत. आता भाजपवाल्यांनी दाखवली की राम आत्ताच. प्रश्न तुमचा असं की भाजपचा राम आहे का? भाजपचा राम नाही. भाजप राम हा आपला सर्वांचा आहे. सर्वांच्या हृदयात राम आहे. आता मला सांगा, ह्या तुमच्या मतदारसंघाचं जे काही आमदार आहे ते रवींद्र दंगेकर काँग्रेसमधनं आमदार आहेत. भाजपचं भाजप कसबा हे जे भाजपचं आहे असं ती भाजपवाले कंटिन्यू सांगतात. आता राम मंदिर झालंय, त्याचा काय फायदा भाजपला होईल का इथं? नाही, राजकीयदृष्ट्या रामाचा वापर कुठं करायचा नाही हे आपलं माझं वैयक्तिक मत आहे. ते मंदिर मंदिरच्या ठिकाणी, राजकारण राजकारणच्या ठिकाणी. पण ते रामाचं नाव राजकारणात आणलं तर ते अयोग्य आहे असं मला वाटतं. राम मंदिर झाले पूर्वीपासूनच क्रिया चालू आहे. आत्ता नाही, पुष्कळ सरकार बदलले तरी राम मंदिर चालूच आहे ना. आत्ताशी ते त्याचं ते हे झालेलं आहे. हां, चांगली गोष्ट आहे ना. फक्त ह्या मंदिराचा उपयोग जो आहे तो राजकारणासाठी होऊ नये असं वाटतंय तुम्हाला. बरोबर. ओ नमस्कार. काय नाव तुमचं? प्रकाश शंकर चेरला. बर. आता राम मंदिर झाले हे राजकारणामध्ये रामाला घेऊन, हा राम सर्वांचा आहे. पण हे राजकारणमध्ये हे लोक त्याचा निवडणुकीसाठी फायदा उचलतात. पण ते हे रामाच्या नावाखाली मतं मागतात की आम्ही मंदिर बांधलं. हे मंदिर बांधलं म्हणजे पब्लिकचा पैसा हा यांचा नाही आहे. प्रधानमंत्रीचा पैसा नाही आहे. प्रधानमंत्री काळानोटा कुठनं आले? आपले आईबाप पैसे जमा करत होते तर काळानोटा कुठनं आले? नोटा बदली केल्या लोकांना. किती हुकूमशाही, हिटलरशाही केली यांनी. हिटलरशाही केली आहे. इंदिरा गांधीच्या जमान्यात असं काही नव्हतं. आता तीन मुख्यमंत्री होतात. पहिले एक बी मुख्यमंत्री असायचं, आता तीन मुख्यमंत्री होतात. बरोबर. म्हणजे हे राजकारण लय मोठं आहे. मी नाही त्यातली कडीला वाटते. हे BJP सरकारचं काम आहे. पण ह्या सरकारने असं करून हे रामा नावाखाली सर्वांना धोका देऊन आपलं मत घेतात. बरं, आता तुमचं आमदार कोण आहे माहीत आहे तुम्हाला इथलं? कुठलं? इथलं कसब्याचं. रवींद्र दंगेकर. रवींद्र दंगेकर नंबर वन आहे.
रवींद्र दंगेकर नंबर वन आहे, त्याच्यामध्ये काय काळजी नाही आहे. रवींद्र दंगेकरना तोटा होईल का येणार निवडणुकीत? राम येणार येणार, कारण त्याचं काम चांगलं आहे आणि माणुसकी आहे, लोकांसाठी झटतो, म्हणजे प्रामाणिकपणा आणि पैसे अशा लाचखोरी वगैरे काही नसतं त्यांच्या, लाचखोरी काही नसतं, त्यामुळं रवींद्र दंगेकरना काय तोटा होणार नाही अशा पद्धतीच्या भावना ज्या आहेत त्या लोकांच्या आहेत. अजून काय नागरिक आपल्यासोबत आहेत? ओ नमस्कार, जेव्हा झालं की नाव काय? विजय सोनार. विजय सोनार. बरं आता ती राम मंदिर जे झाले त्याचा भाजपला काय फायदा होईल असं वाटतंय का तुम्हाला? फायदा होणार का? भांडवलच झालं ते. भांडवल झालं मग काय? होय हो. 15-20 वर्ष काय वाटतंय तुम्हाला? 15-20 वर्ष काय भाजप हलत नाही आता. हलत नाही कसं काय? आता सगळ्यांचे मन जिंकले त्यांनी आता. आणि मेन कळीचा मुद्दा त्यांनी एकदम उत्तर हे करून टाकलं. आता कसब्या मतदार संघात कसं होयचं? कसबा मतदार संघात ना. हा मग मग आता राम मंदिर झालंय, लोक काय भाजपला मतदान करतील कसब्यात? करणार ना. बर करणार ना. पण कसं आहे, जरी भाजपानी हे केलेलं असलं तरी लोकांना जाणे की काम करणारा कार्यकर्ता कोण आहे हे लोकांना कळते. कोण आहे कसब्यात काम करणारा कार्यकर्ता? दंगेकर. कोण आहे त्यांच्याशिवाय? मजीवर एवढं मोठं मंदिर झालंय तरी कसब्यात काय फरक नाही? फरक पडणार नाही, पडणार फरक. लोक एवढं कसं काय काम बोलतं माणसाचं? केलं काय वर्ष बाबत काम दंगेकरांनी? भरपूर केलंय. काय नाही केलं असं दाखवा ना. बरं भरपूर केलंय. भरपूर केलंय ठीक आहे. फरक पडायला नाही वर राम मंदिर झालं तर काय फरक नाही पडणार? नाही हो बरोबर आहे, पडणारच नाही ना फरक. जे काम करेल त्याला तर लोक कुठं जात नाही त्याच्यासाठी. कामं चालू आहेत ना, तिथं जाऊन पोरडं बाबा कोणाचे लागलेले आहेत म्हणजे लक्षात येईल काम आहेत का नाही. हे ह्यावरून जरा उचला फक्त. दंगेकर म्हणतील लोक बरं. हो मग दंगेकरच म्हणणार. मग ठीक आहे या. औषला घेऊ. निमून आहे बोला जाय तुम्हाला या. नाव सांगा तुमचं. माझं नाव? हा माझं नाव अभेद आहे. ए आवडते पैसे. बरं बरं. तुम्हाला माहित आहे का राम मंदिर झालेलं? झालं की? बरं. मी टीव्हीला रोज बघते. टीव्हीला बघताय रोज? कुणी केलंय ते? मोदीने. मोदीने केलं? बरं. आता मग मोदीनं राम मंदिर केलंय म्हणून मोदीला मत देतील लोक? ज्याला जायचं देईल देतील, ज्याला नाही द्यायचं नाही देतील. पैसे दे. तुमचा इथला आमदार कोण आहे माहित आहे तुम्हाला? आमदार ना हे आहे ना. कोण आहे रे आमदार? दंगेकर ना. वच आमदार आहे घेऊ. हा दंगेकर आमदार आहे माहिती आहे त्यालाच. कैसा कैसा आहे काम दंगेकर का? अच्छा आहे. अच्छा आहे ठीक आहे. हो नमस्ते सर. काय नाव? रवींद्र माने. रवींद्र माने. माने हा. बरं आता ते भाजपनं जे काय राम मंदिर केलंय त्याचा काय त्यांना निवडणुकीत फायदा होईल असं वाटतंय का तुम्हाला? काही कल्पना नाही. कल्पना नाही? नाही. बरं तुम्ही कुठला आहे? मी पुण्यातलाच आहे. पुण्यातलाच आहे का? मतदारसंघ कसबा का? नाही शिवाजीनगर. शिवाजीनगरचा आहे. बरं ह्या कसब्याचा आमदार तर तुम्हाला माहीत आहे का कोण आहे? कसब्याचा आमदार माहीत नाही. माहीत नाही. ओ नमस्ते. नाव सांगा तुमचं. आमचं नाव बाळासाहेब बिबवे. बर. ते राम मंदिर झालंय माहित आहे का? माहिती आहे ना. कोणी केलंय? मोदीने केले ना. अर्थ मोदीने केलंय. मोदीला मतदान करणार काय नाही आता काय बघू. बघू आता. रवींद्र दंगेकर माहित आहेत का तुम्हाला? माहित आहेत. कसं आहे काम त्यांचं? चांगलं काम बघा. हुशार मनुष्य आणि कामं करतो, लोकांची कामं करतो तो. नाही म्हणत नाही. आता राम मंदिर झाले त्यामुळं लोक भाजपला मतदान करून रवींद्र दंगेकरला पाडतील असं वाटतंय काय? नाही नाही काय सांगू शकत नाही. काय सांगतात नाही कोण शकत ना असं. काय वाटतं तुम्हाला राम मंदिर झालंय त्यामुळं लोक भाजपला मतदान करतील आणि रवींद्र दंगेकरला पाडतील असं वाटतंय का? नाही. नाही का? बरोबर आहे ना. कसबा तर सगळा हिंदुत्ववादी म्हणते ती मग. नाही. होय मावशी काय वाटतंय तुम्हाला हे राम मंदिर झालंय त्यामुळं रवींद्र दंगेकर पडतील का? कशाला पडतील? आता काम बघून देतात. रवींद्र दंगेकर माणूसच भारी. आता कसब्यामध्ये म्हणजे भाजपचा बाले किल्ला होता. दंगेकर निवडून आले केव्हा? कामाच्या याच्यावरती लोक वेडी नाही आहेत. आता 500 वर्षापासूनचं जे राम मंदिर बांधलेलं आहे एक कोणी क्रेडिट घेऊ शकत नाही त्याचं. कारसेवक आहे, शिवसेना होती म्हणजे अगदी 92 चा काळ होता. आम्ही होतो त्यावेळेस म्हणजे बातम्या तरी ऐकायला.
आणि त्यावेळेस एक कोणी व्यक्ती क्रेडिट घेऊ शकत नाही. ठीक आहे, मोदींजींनी मंदिर बांधलं त्यांना तेवढं क्रेडिट आहे, पण पूर्ण क्रेडिट त्यांना नाही आहे. कारण आत्तापर्यंतचा जो संघर्ष झाला आहे 500 वर्षांमध्ये, त्या प्रत्येकाचं क्रेडिट हे रामलल्लाचं मंदिर झालेलं आहे. आणि भाजपनं मतासाठी जे काय वापर करायला लागलंय तो करून आता राजकारण चाललेलं आहे हे बघतेय जनता. जनता नक्कीच मूर्ख नाही आहे. आता जे चाललेलं आहे मराठा आरक्षणाला जत्तेच्या जत्ते जात. तुम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवले, माननीय मुख्यमंत्री साहेब तिथं शेती करायला दाखवतात प्रत्येक ठिकाणी कॅमेरा घेऊन जायचं, तिथं दाखवायचं, शो ऑफ करतात. म्हणजे इथं मराठा आरक्षणासारखा ज्वलंत मुद्दा आहे तो ठेवलाय बाजूला. रामलल्ला ठीक आहे, आमच्या हृदयामध्ये राम आहे, तुम्ही काम आहे, कितीतरी मुद्दे असे आहेत की ज्याच्यामध्ये ना तुम्ही एक हे करू शकत नाही, राजकारण करू शकत नाही. आता माहीत आहे की धर्माच्या वरती किंवा याच्यावरती जर तुम्ही बोललात की लगेच राजकारणमध्ये उपयोग होतो. आता निवडणुका येत आहेत ना, होणार उपयोग त्यांना. आता मग तुमच्या मतदारसंघात दंगेकरांना फटका बसेल का? अजिबात नाही, अजिबात नाही. आता तर मराठा समाज आहे ना इतका जागृत झालेला आहे. मराठा समाजच नाही आहे, प्रत्येकाला माहिती आहे. पूर्वीचा काळ होता, काळ वेगळा होता. पूर्वीच्या काळामध्ये जातीच्या वरती आहे ना दंगे घडून आणायचे, आता नाही होत असं. परिस्थिती बदलली आहे, लोक शिक्षित झालेली आहे. अगदी ग्राउंड लेवलवरचं आता तर तुम्ही राजकारण जर बघितलं ना, किती भयानक चाललेलं होतं राजकारण. म्हणजे कोण कोणाबरोबर युती करतंय, कोण हे करतंय, हे लोक जनता उघड्या डोळ्यांनी बघते. आणि 2024 आहे ना, त्यांना शिकवल्याशिवाय राहणार नाही जनता. किती धार्मिक मुद्द्यावर हा सगळा गोंधळ आणायचा जर प्रयत्न केला भाजपनं, तर लोक फार हुशार आहेत पुण्यातली. दोनच मिनिटाचं बोलणार मी, बोला की कोणी किती बी काय करू दे. दंगेकर कसबा मतदारसंघात ना हलत ना आमदारखीला काच हलणार. माणूसच चांगला, एक नंबर माणूस आहे. अर्ध्या रात्रीला काम आणणार नाही, 12 महिने 24 तास काम करणार आहे. जागा असू नसू, माणूस गेलं की त्याचं काम व्हायलाच पाहिजे, असू नाही तर नसू. आणि आता माझी मुलं कमीत कमी 22 वर्षाची झाली. पहिलीपासून असतापण त्यांचे वह्या पुस्तकं दप्तरं सगळी त्यांची आम्हाला. रवी दंगेकर हो, म्हणजे आता वरनं जरी मंदिर बांधलं भाजपनं तरी पण काय फरक पडायचं नाही? नाही फरक पडणार. इथं कसबा मतदारसंघात फरक पडणार नाही, दंगेकरांना पडणार नाही, कधीच नाही पडणार. काय वाटतंय तुम्हाला, हे एवढं मोठं भाजपनं मंदिर बांधलंय कसं काय पडायचं नाही ते का? आज परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे, राजकारण्यांमध्ये काही अर्थच राहिला नाही. त्याच्या राजकारण्यांमध्ये काही अर्थ राहिला नाही. इश्यू करायचे कुठं काहीतरी काय हे उभं करायचं आणि लोकांना हे करायचं. वेले आज आरक्षणाच्या बाबतीत, याच्या बाबतीत तेच चाललंय ना सगळं. लोकांच्या बाबतीत कसं झालेलं आहे माहिती आहे का? संभ्रमावस्था निर्माण करायची, त्याच्यावर सगळे इश्यू करायचे, निर्माण करायचे. चाललंय व्यवस्थित, चाललं होतं व्यवस्थित, चालू द्यायचं ना. महाराष्ट्राची, बिहारची कुठली तीच तीच आहे, पॉलिटिकल तेच आहे. ओढाओढी, ताना ताणी, याला त्याला फोड, त्याला फोड. पण आता हे सगळं तुम्ही बघताय की राम मंदिराचा जो काही मुद्दा आहे, ठीक आहे, राम मंदिर ठीक आहे, श्रद्धा आहे, भावना आहेत, परंतु त्या श्रद्धेच्या आड कुठलंच राजकारण नको ना. मला सांगा, एक जर प्रामाणिकपणे श्रद्धा असती पूर्णपणे लोकांची, तर आज इतके इशू का उठे राहिले, उभे राहिले असते? शंकराचार्य का उभे राहिले असते? त्यांच्यातच आज ते शंकराचार्य म्हणजे मानतातच. बरं, पॉलिटिकल लोक किंवा वेल एज्युकेटेड लोकांचे काही जे युट्यूबवर चालू आहेत, सगळे स्वतःची मतं चाललेली आहेत, ती का नॉन एज्युकेटेड नाही, ठीक आहे, खेड्यातला एखादा गरीब नॉन एज्युकेटेड काहीतरी बोलून देईल, परंतु ज्यांचा अभ्यास असतो ते लोकसुद्धा जर अशा काही गोष्टी करतात तर काहीतरी असल्याशिवाय काय. काहीतरी नक्की पाणी मुरतंय असं म्हणायचं आहे. तर पुण्याची माणसं आहेत, हुशार आहेत. दादा नाव? नमस्ते, राजेश तुपे. राजेश तुपे पाटील. बरं, आता ही भाजपनं जे काय राम मंदिर बांधलंय अयोध्येत, त्याचा काय फायदा त्यांना इथं कसब्यात निवडणुकीत होईल असं वाटतंय का? काय आता तसं काय सांगू शकत नाही, कारण आता जारंगी पाटलांनी जे चालू केलेलं आहे त्यामध्ये आता सर्व मराठी योद्धा जे आहेत ते आता काय कुठं कुणाकडे कौल देतील किंवा भाजपला देतील का कुठल्या काय, म्हणजे सर्व गोष्टी अडचणी. जर दिलं नाही सरकारनं तर त्याचा कुठल्या पक्षाला तोटा सहन करावा लागेल? मराठा आरक्षण बीजेपीला सहन करावं लागेल, बीजेपीला 100% बीजेपीला सहन करावं लागेल. एकनाथ शिंदे, अजित पवारांचा गट त्यांच्यासोबत आहे, त्यामुळं तो सगळा फ्लो आहे. डायरेक्ट पण मला सांगा की आता राम मंदिराच्या बातम्या तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर बघितल्या, एक तरुण म्हणून काय वाटतं की धार्मिक जे काही मुद्दे आहेत आपल्या जुन्या लोकांपासून, आपल्या घरामध्ये राम आहे, त्या रामाचा वापर राजकारणासाठी करणं कितपत योग्य वाटते? योग्य तर नाही आहे देवाचा वापर करून, पण आता काय झालंय हे मंत्री लोक जे करतायत ना हे सर्व देवाच्या आणि याचाच वापर करून पुढे जायचं, आपलं आपलं पोट भरायचं काम. गोरगरीब जनतेचं जर कोण काय पाहतच नाही आता, आणि त्यामुळं आता हे जे झालेलं आहे आरक्षणाचा विषय असो
किंवा प्रत्येक गोष्टी मला तर असं वाटतं वैयक्तिक की समान नागरी कायदा झाला पाहिजे. पण ते आता कसं आहे प्रत्येकाचं प्रत्येकाला आता तुम्ही दारांगे साहेबांनी आता एवढं मोठं हे केलं मोर्चा काढला त्यामध्ये एक ही बच्ची कोडू सोडून दुसरे कोणीही आमदार कोणीच म्हणजे सहभाग झाले नाही म्हणजे याचा अर्थ सगळे हेतूर आहेत आणि आपण यातून निष्पन्न झालं पाहिजे की बाबा काय पुढं काय होणार आहे आणि सगळे फितूर आहेत फितूर आहेत असं मला म्हणायचं. मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा या सगळ्या गोंधळामध्ये लय महत्वाचा आहे. काय नाव मावशी तुमचं? माझं नाव रेखा गव्हाणी. दंगेकरांना ओळखता का? अगदी. कसं काय? माझं शेवटचं मत पडलंय तेव्हा त्यांना ते निवडून आले. शेवटचं मत माझं होतं. त्यांना त्यांना सांगितलं पण होतं. मी ते इथं आलते त्यांना सांगितलं होतं. सगळ्यात लास्ट मत माझं पडलेलं आहे तुम्हाला. पण आता मावशी कसं करायचं? ही रामाचं मंदिर झालं इथं. मग रामाचं मंदिर झालं तर काय झालं? साऱ्या दुनियात देव आहेच आहेत की आहेत का नाही? ते काय नवीन आहे का काही? मोदी म्हणते की राम म्या आणलं. हा मोदी म्हणते आणले ना त्यांनी. चांगलं केलं की मग भारताचं चांगलं केलंय त्यांनी. असं वाईट काहीच केलेलं नाहीये. पण तुम्ही लोक मग आता राम मंदिर आणले म्हणून मोदीला मतदान करतील मग तुमच्या मतदारसंघात काँग्रेस असं कधी घडणार नाहीये. जे कोणाला द्यायचंय मत त्याला देणारच. ज्याला द्यायचं त्याला देणारच मत. असं होणार नाही की कसं होईल मग आता येणार निवडणूक भाजपील का रवींद्र दंगेकर? रवींद्र दंगेकरच येणार तिथं. कारण त्याचं सगळं तिथं हे आहे. आम्ही तिथं जवळ राहिलाय ना तर त्याचं तिथं जास्त चालतं. आणि तो काय करतो माहितीये का? लोकांची कामं करतो तो व्यवस्थित. आता एवढं मोठं ते कसलं ते त्या पुड्या कसल्या ते धरून दिलं ते माणसं ते पकडून दिली. एवढं केलं एवढं चांगलं केलं देशाचं. लोकांची पोरं खराब होत होती का नाही? मग त्यांनी ते सगळं काढलं ना बाहेर. कुठलं काय पाहिजे त्यांच्याकडून तुम्हाला? मला आता एक सांगा की राम मंदिर महत्वाचं आहे जास्त की काम महत्वाचं आहे? लोक काम महत्वाचं आहे. देव तर सगळीकडेच आहेत. देव सगळीकडे आहेत का नाही? हा एवढं मात्र आहे की 500 वर्षांनी ते राम मंदिर झालेले. इथून मागं होत नव्हतं ते झालं त्यांच्या याने मोदींच्या याने. पण ह्याचा काय मोदीला काय मताला फरक पडेल असं वाटत नाही असं? म्हणजे कसं आता त्यांचे जे ह्याच्यातले येते ते त्यांना मत देणारच. तुम्ही मात्र दंगेकरांना सोडत नाही? आम्ही ते आपले माणसं आपले घरातल्या सारखे. मग त्यांना आम्ही कसं सोडणार? बरोबर. कुणी का असाना? कुणी का असाना? तर या भावना त्या पुणेकर लय हुशार गण आहे का? एवढं मोठं राम मंदिर केलं मोदीनं तरी पण दंगेकरच म्हणताय तुम्ही सगळे. राम मंदिर केलं तरी ठीकच आहे. पण मला असं म्हणायचं आहे की राम मंदिराचा विषय हा निवडणुकीसाठी करू नये. ते त्याचा वेगळा विषय आणि निवडणुका हा विषय वेगळा आणि रामाचा उपयोग करून निवडणुका घेऊन नाही घेऊ. बरं आता कसं होईल इथं रवींद्र दंगेकरांचं कसं होईल? नाही कामाचा माणूस आहे विशेष नाही का? काम आहे अर्ध्या रात्री देणारा माणूस आहे. बरं काय वर राम मंदिर केलं त्यामुळे दंगेकरांना काय तोटा होणार नाही? काहीच नाही. राम मंदिराचा काय विशेष नाही? विशेष नाही. बरोबर. हा एक मिनिट थांबा. काय म्हणताय? सगळ्यांचाच असतो. कुणाचा नाही असं नाहीये. परंतु ते राम मंदिर झालंय म्हणून एवढं काय सगळं मत तिथं एकाच ठिकाणी द्यायची का? बरोबर आहे तुमचं. एकाच ठिकाणी द्यायची बाकीच्या. हा काम महत्वाचं आहे सगळं. छोटी पुणेकर आहेत हुशार आहेत. राम मंदिरापेक्षा सुद्धा लय महत्वाचं काम आहे. हो काय म्हणताय? नाव सांगा तुमचं. नाव? नाव सतीश गणपत नगरकर. नगरकर. मला आता मला सांगा ती वर अयोध्येला राम मंदिर झालंय झालंय का नाही? मोदीला काय फायदा होईल का निवडणुकीत? निवडणुकीत म्हणण्यापेक्षा जे सरकार त्यांनी जे योग्य हे केलं मंदिर बांधलंय हे समाजासाठी बांधलेलं आहे. तर पर्सनली स्वतः समाजासाठी हे नाही केलं म्हणजे पक्षासाठी नाही केलेलं आहे असं. पण मत वाढेल का त्यामुळे भाजपचं? भाजपचं मत सांगता येत नाही सर. आम्ही पुण्यातले प्रॉपर. पुण्यातला आमदार कोण आहे माहिती आहे तुम्हाला? आमदार आपले गिरीश बापट होते. त्यांच्या मृत्यूनंतर आता कोण झाले? रवींद्र दंगेकर निवडून आले. रवींद्र दंगेकर. त्यांचं काम गरीब लोकांसाठी अतिशय सुंदर आहे. अतिशय सुंदर एकदम बेस्ट आहे सर. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होईल? रवींद्र दंगेकर निवडून येतील का भाजप? रवींद्र दंगेकर हे निवडून येणारच कारण त्यांचं कार्य अतिशय सुंदर आहे. कारण मी त्यांच्या एरियामध्ये काम करतो. मला सांगा शेवटी बोला राम मंदिर लय महत्वाचं असतं का शेवटी लोकांचं काम होणं लय महत्वाचं असतं?
काम होणं महत्त्वाचं असतं पब्लिकसाठी, हे देवदर्शन हे राम मंदिरासाठी असतं सर, मध्ये पब्लिक हे करण्यासाठी असतं सर. चला ओके. ओ नमस्ते, काय नाव, मॅच लागताय काय? हां काय गिराक नाही, कुणाची कुणाची लागली? भारत इंग्लंड. थोडा आवाज कमी कराई, थोडा आवाज कमी कराई, कमी करू. हां बरं, जे राम मंदिर झालंय माहित आहे का? झालंय की. कुणी केलंय? कुणी केलं ते या सरकारने केलं, कुणी केलं? सरकारनं, मोदीनं. बरं आमदार कोण आहे तुमच्या इथलं? आमच्या इथं आमदार कोण आहे? धंगेकर, रवींद्र धंगेकर. कसं आहे काम त्यांचं? चांगलं आहे काम, चांगलं आहे. येणार निवडणुकीत कसं होईल, धंगेकर येतील का दुसरी? आपल्याला काय राजकारणातला एवढा अंदाज नाही, त्यामुळे कोण पण येईल, कोण पण येईल. आपण आपली मॅच बघत बसायचं होय, पळून चाललंय दिन. बरं नाव सांग, नाव सांग, नाव सुरवसे, भिवाजी सुरवसे. भिवाजी सुरवसे. कोण आहे आमदार इथलं? धंगेकर. धंगेकर, कसं आहे काम? काम बरं आहे सध्या, आता पुण्यातलं काम बऱ्यापैकी करतं, थोडंफार काम करतोय. हो येणार निवडणुकीत कसं होईल मग? आता काय पुढच्या काळात काय सांगता येत नाही, परत पब्लिकचं कसं आहे आता, पुढे चालून कसं आहे काय सांगता येणार नाही परत. जेव्हा निवडणूक येईल तेव्हा बघायला. नाही हो नमस्ते काका, काय नाव? लडकत, भरत लडकत. आता हे आमदार इथले रवींद्र धंगेकर आहे, त्यांचं कसं आहे काम? एकदम व्यवस्थित आहे, एकदम मस्त, एक नंबर काम आहे. समाधानी आहे का तुम्ही? समाधानी आहे, आम्ही कुठल्या कामाला त्याला हाताला धरून आणू शकतो. पण आता मला सांगा, हे राम मंदिर झालंय वर, आता त्याचा फायदा भाजपला होणार, रवींद्र धनकरांच्या विरोधी भाजप उमेदवार दिले असं काय होत ना, ज्याचे त्याच्या डोक्यामध्ये प्रत्येक ठरलेलं असं राम मंदिर झालं म्हणजे काय लय मोठी गोष्ट. आजपर्यंत लोकांच्या मनामध्ये कधी राम होता का? रामाच्या लोक कधी पाया तरी पडलेत का? रामाचं एवढं काय विषय झाला? आता भाजपनं तर एवढं राम, भाजपने काय करू द्यावं? होय कसं करायचं आता ही निवडणुकीत? निवडणुकीला बघा, आम्हाला आवडतो बघा आमचा नेता धंगेकर भाऊ, त्यांची कामं आहेत. कधीही त्यांनी बोलावलं आमच्यासारखे नेते कधीही येऊ शकतात, ते कधीही येतात, ते मध्यरात्री म्हणा दिवसा म्हणा कधीही येतात, ते लहान मोठं बघत नाही की बाबा हे कार्य ते कार्य जायचं नाही, ते कधीही येते ते कार्याला. आम्हाला तोच नेते हवे, तोच नेता पाहिजे. हो राम मंदिर भाजपनं काय जर केलं तर काय फरक पडत नाही. कसं माहितीये का, राम मंदिर आत्ता लोकांच्या डोक्यात आलंय, पहिलं नव्हतं. आता लोकांनी उजळपणा केला राम, आता लोकांनी राम राम करायला सुरू केले. होय हो नमस्कार, काय नाव? माझं नाव पृथ्वीराज डिंबर. डिंबर, कोण आहे आमदार तुमच्या इथले? आमच्या इथला आमदार म्हणजे धनगेकर. कसं आहे काम? चांगलं आहे, चांगलं आहे. बरं मग आता ते राम मंदिर जे झालंय वर भाजपचं, आता हे तर तुमच्या मतदारसंघातली लोक भाजपला मतदान करतील का रवींद्र धनगेकरला करतील? असं काय नाही, राम मंदिराचा आणि आमदाराचा काय संबंध? बरं, जे काम चांगलं आहे ते चांगलंच राहणार. राम मंदिर झालं त्यात काय वाईट काही झालंच नाही ना, आणि इथं जो स्थानिक जो काम करतोय त्यालाच मत देणार. कोण करते स्थानिकला काम? सध्याला धंगेकर करतात. धंगेकर हो करतात, करतात. धंगेकर 2024 ला पण येतील असं वाटतंय का? सांगतायत नाही का? सांगतायत नाही, सांगतायत नाही, कारण लाईन सगळी याचीच आहे ना आता बीजेपीची. बीजेपी लाईन आहे, हां तीच विचारायला लागलोय तुम्हाला. हो काय होईल भाजप येईल काय? तर तेच सांगतोय, सांगता येत नाही. सांगता आता गिरायकाचं, आता पब्लिक जसं त्यांना हे करेल त्याच्यावरती डिपेंड आहे सगळं. पब्लिक कसं विचार करेल काय सांगता येत नाही. ठीक आहे, त्यांना विचार हे काय. हां सर आहेत की इकडं, 1.5 किलो आंबट गोड बोरे. हो नमस्कार, काय तुमच्या कसब्याचं कळणं वातावरण म्हणजे राजकीय वातावरण म्हणलं, धंगेकरांचं कसं काम आहे? काय चांगलं काम आहे धंगेकरांचं? चांगलं काम आहे. हो सर्वसामान्य अगदी गरीब माणसांपासून मोठ्या लोकांपर्यंतचे कामं चांगली आहेत त्यांची. पोटनिवडणुकीला तर तुम्ही निवडून दिले सगळ्यांनी, आता येणार 2024 ला काय करतील लोक? धंगेकरांना निवडून देतील. कसं भाजपने एवढी ताकद लावली वर का? सांगतो असू दे ना, असू दे ना. कसब्यामध्ये हे चित्र वेगळे. हा बाहेर म्हणजे अगदी भारतामध्ये राम मंदिर बांधण्यामुळे बीजेपीची सत्ता येईल वगैरे हे ठीक आहे, म्हणजे ते बरेचसे लोकांचं तो कल बदललं आहे, पण इथं कसब्यामध्ये नाही होणार. राम मंदिरपेक्षा सर्वसाधारण आता आमच्यासारखा गरीब माणूस, आम्हाला किरकोळचं कधी प्रॉब्लेम आले तर आम्ही धंगेकर साहेबांकडे जाणार ना, मोदी साहेबांकडे जाणार नाही. म्हणजे राम मंदिराचा कसब्यात काहीच फरक पडत? कसब्या म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तरी काय वा, म्हणजे मी कुठल्या पक्षाच्या मुळात नाही आहे कार्यकर्ता, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला काय फरक पडणार आहे? मला राम मंदिर झालं हा आनंद आहे, पण प्रत्येक वेळेस जर कधी आता माझ्या काही अडचणी आल्या आहे
किंवा हॉस्पिटल म्हणा किंवा काही बँकेचे कर्ज वगैरे, तर आमच्यासारखा सर्वसाधारण माणूस त्यांच्याकडे जाणं आणि ते काम करतात ना दंगेकरांकडे जाणं. हो बरोबर होय, तुम्ही बोला ना मग अशी बरोबर ते क्लिप पाठव ना. होय होय पाठव तुम्हाला नंबर घ्या. जाता नाही तुम्ही इथनं जाणार रुटला, गाडीकडे आहे माझी, तुम्हाला देऊन जाणार असं नंबर. तर अजून काय नागरिक आहेत, तरुण आहे आपल्या सोबत आहे, कसली कुठं आली ती बोर? जळगाव खानदेशी बोर. खानदेशी होय आहे चव आहे आहे गोड गोड आहे. कितलं आहे पुण्याचं? कोण आहे आमदार? आमदार कोण आहे? रवींद्र धंगेकर. रवींद्र धंगेकर कसं आहे काम? आहे चांगलं आहे. चांगलं आहे. तुला माहीत आहे का राम मंदिर झालं? हो 22 तारखेला. 22 तारखेला कुणी केले? बीजेपीने. आता तुमच्या मतदारसंघात काय बीजेपीला मत देतील लोक? त्यात ज्याची त्याची भावना जी आहे ती आपण कसं सांगणार? तुला काय वाटतंय पण? आता जे आहे कट्टर आहेत ते देतील, जे नाहीत ते नाही देणार. 2024 ला रवींद्र धंगेकर निवडून येतील का तू भाजपचा उमेदवार निवडून? त्यांचं काम चांगलं असेल तर ते येतील निवडून. लय हुशार आहे नाही तू? अजिबात सांगत नाही काय? अजून काय? ओ नमस्ते. मी नाही बोलू शकत का हो आपल्याला नाही कळत कळत नाही. ठीक आहे. ओ नमस्ते काका. कसलं म्हणा झालं? हे सासवडचं वांग. हे सांगू लागा हे कोल्हापूरचं आहे. कोल्हापूरचं आहे. कुठला आहे तुम्ही? मी पुण्यातलाच आहे. पुण्यातला? आमदार कोण आहे माहित आहे तुम्हाला? हा आमदार. आमदार इथलं? मी आमदार नाही माहिती. रवींद्र धंगेकरांचं नाव ऐकलंय का कधी? धनगेकर ऐकलंय? हा रवींद्र धनगे. कसं आहे काम त्यांचं? हा काम काम चांगलं आहे. ते 5-6 वर्ष आलं तोच निवडून येतोय. तोच निवडून येतोय. तुम्ही बघितलंय का त्यांना? बघितलं की बघितलंय. कसं वाटतं काम बीम? काम भारी आहे. पर ते आता भाजपनं राम मंदिर बांधल्यावर माहित आहे का नाही तुम्हाला? हा हा मोदीनं. हा राम मंदिर बांधलंय महत्वाचं आहे का लोकांचं काम लय महत्वाचं असतंय? लोकांचं काम महत्वाचं आहे. काम महत्वाचं आहे. भाजपनं तर मंदिर बांधलं एवढं. हा मंदिर बांधलं म्हणजे ते लोकांच्या पैशावरच बांधलं असेल ना? काय पैशावर बांधले मग काय त्याचे पैसे आणला काय? भाजप आता त्याचा किती वापर करायला लागले मतदानाला. हा हा तसं करणं बरोबर आहे? नाही बरोबर नाही. पण आता काय करणार? काय करणार ते काहीतरी भक्ती मार्ग तुमच्याकडे दिले की मतदान हा मग मतदान राहायचे तुम्ही? हा काय करायचं कसं विचारता? ओ नमस्ते ताई. सरांना बोलायचं आहे. ओ नमस्ते. नमस्ते. बोला तू. बोला. काय नाव? शेखर मोरे. शेखर मोरे. बरं आता ही काय भाजपनं राम मंदिर केलंय अयोध्येत त्याचा काय फायदा तुम्हाला त्यांना पॉलिटिकल होईल असं वाटतंय का मतदार म्हणून? आता तसं कसं सांगायचं आता ते तुम्हाला काय वाटतंय? एक आपण विचार करत असतो ना सगळ्या गोष्टीचा. काय वाटतंय तुम्हाला? मला नाही वाटत होईल म्हणून. नाही होणार कसं काय का? आता लोकांना त्यांचे जे आहे प्रश्न ते सोडवणं महत्वाचं का? राम मंदिर राम इथले आमदार कोण आहेत माहिती आहे? धंगेकर आहे. पण मी इथलं नाही आहे, मी पर्वत इथला आहे. बरं तुम्हाला इथलं माहीत तर आहे सिच्युएशन कसब्यात येता जाता. हो मला सांगा कसबा जो आहे तो पिढ्यान पिढ्या हिंदुत्व भाजपचा भारी किल्ला असं म्हणत होती. रवींद्र धंगेकरांमुळे तो भाग वेगळा झाला. चांगले माणूस. आता आता परत वर भाजपनं राम मंदिराचा मुद्दा पुढे आणलाय तर धंगेकरनं काय फटका बसल का? नाही काय नाही बसणार. कारण ते इथं काम करतात भरपूर. हो ऐकलंय धंगेकरांना? भेटला का धंगेकरांना? काय म्हणले रवींद्र भाऊ? ते मी त्यांच्याशी बोललं नाही पण भेटलंय. त्यांना भेटला? कसं वाटलं तुला भेटून? भारी वाटलं. कसा आहे माणूस? चांगला आहे. ठीक आहे. मस्त आहे. बोला. कुठले तुम्ही? आम्ही इथलेच आहे. काय नाव तुमचं? ललिता राजेंद्र किराण. तुम्हाला आमदार कोण आहे माहित आहे? इथलं आमदार? आमदार माहिती ना कोण आहे एवढं काही माहित नाही. धंगेकर. धंगेकर आहे तो. त्यांचं ऐकून सांगताय का? धंगेकर. एवढं त्यांचं काम काम कसं आहे? त्यांचं काम खूप चांगलं आहे. चांगलं आहे. हो बरं. राम मंदिर कोणी बांधलं माहित आहे तुम्हाला? राम मंदिर अयोध्या. अयोध्याचं ते मोदीजींच चाललंय ना? मोदीजींनी बांधलंय. ठीक आहे. धंगेकरांचं काम कसं आहे तुम्हाला? आवडतंय का? ठीक आहे आवडतंय. मावशी काय नाव आहे तुमचं? नंदा दीपक दळवी. बर. इथले आमदार रवींद्र धंगेकर त्यांचं कसं आहे काम? मस्त काम आहे. चांगलं. 2024 ला कसं होईल? चांगलं होईल. खूप बदल होतील. सगळ्यांची कामं करतात सगळ्यांना धरून. आमदार कोण होते? रवींद्र धंगेकर होतील का दुसरं कोण?
तेच होतील रवींद्र जैनकर होतील.